समय पण लावून झालेली आहे आणि आता एसके बघा काय करते, धूप पेटवते. चल पटापट बाहेर जायचं ना, जाई का साडी? बघा साडी जाय, नवीन साडी असती का किती जीव जा. घालायला लागतो एसके, बोलते घाल घाल, आम्ही घातल्या चैनी आणि तारीफ करत होते एसकेची. सो गाईज, फायनली आवरून झालेले, कुर्ता पण घातलेला आणि एसकेने साडी पण घातलेली. पूजा करायची आपल्याला, पटापट पूजा करून घेऊया. टाइम निघत चाललाय, त्या पटकन एसके आता पूजा करायला बसणार आहे. तरी एसके बरोबर काय काय लागणार तुला वस्तू सर्व आणून दिली. गाईज, आता जे देव मांडून झाले सगळी पूजा करून झालेली आहे, म्हणजे फक्त आरती बाकी आहे. आणि आता इसके सोमवारी धुवायला गेलेली आहे, त्याचा मोठा दिवा लावायचा आहे. आणि इथे पण पूजा केली मस्त भेटली आणि इथे पण केलेली आहे. आता मग असं इकडे पैसे का ठेवले, तर आजचा जे धंदा असतो आम्ही नेहमी घरी घरी आलो ना, आईला द्यायचो, तर आईचे इकडे ठेवतो आम्ही. घरी पण धंदा झालेलो ना पैसे, नंतर मग लॉकरमध्ये टाकून देतो. समय पण लावून झालेली आहे आणि आता इसके बघा काय करते, धूप पेटवते. चल पटापट बाहेर जायचं ना, जाई का साडी? बघा साडी जाय, नवीन साडी असती का किती जीव झाला असता. तीनदा घातली म्हणून का चांगला पेटवलेला, काही गरज आहे का तुला? मला वाटलं एसकेचा बाबूबोली म्हणून एकटेच बाबू आहे. तर गाईज, पूजा आमची झालेली आहे. वरती आता निवेद ठेवतो आईला आम्ही दोघं, आणि काही आमचं राहिलं असेल, चुकलं असेल, माफ करून घ्या आम्हाला. छोटे पोरं आहेत आम्ही. फर्स्ट दुसरा वर्ष आमचा पूजा करायचा, म्हणजे आई असताना आईच करायची बिचारी. तर आता आम्हाला समजतं
आई किती काय काय करायचे. आता आम्ही सर्व जिम्मेदारी करतो दोघंच. आमचे पप्पा आणि दादा तिकडे दुकानामध्ये येईल तेव्हा बघितलं खुश होईल ते पण उलट केलं पोरांनी. त्यांचं काय आता बिझनेसमध्ये माहिती गडबड असते तर समजून घ्यायला लागतो. मी तरी बिझनेसमध्ये बंद करून आलो आणि वाईफ घरी टाईम दिलाच पाहिजे, दिवाळी केलीच पाहिजे आपण. तर काय रोज पैशामध्ये सर्व गोष्टी नसतात तर त्याच्यामध्ये. तर काही झालेले फायनली पूजा करून आणि मी कधी चैनी पण संस्कृतातले घालायला लागतो तर एस के बोलते घाल घाल तर मी घातल्या चैनी आणि तारीफ करत होते एस केची. हा ना म्हणजे अशा प्रथा असते का आजूबाजूच्या लोकांनी जर म्हणजे दिवाळी द्यायची असते थोडी. तर आमच्याकडे जितकं होतं ना दोघं असतो आम्ही ट्राय करत असतो. आणि कसं वाटतं आमच्या दोघांची ड्रेसिंग जर ड्रेसिंग मध्ये आवडले बघितलं असेल आता काय मग खुश आहे. मस्त पूजा केली आम्ही सकाळचं पूजा करत चांगला होता आणि आज आम्हाला घर बनवायचं ठेवायचं चालू ठेवलं. मस्त पूजा केली आणि आता मित्र लोकांनी सरने बोलले थोडीशी फटाके घेऊन आले नवीन रस्त्यावर तर आम्ही दोघं पण चाललोय सर्व जण. आपण तिकडे जाऊ दिवाळी जरा धमधमाक करूया. तर इतके रस्ते आवाज नाही का तर इतके रस्ते करून गायचे बसवणं बघतो. हा सो खरं सांगा मला गळ्यामध्ये चैन चांगली वाटत नाही ते मला माहिती आहे तर तुम्ही पण सांगा येस का नो. कधीतरी फंक्शन ठीक आहे पण गोल्ड मला आवडत नाही पण घालायला लागतो म्हणजे काय बघू. अजून ते ब्रेसलेट बाकी मोठा आला तरी घातला नाही म्हणजे एस के चमक लावला लचक आहे चमकेरी नाही तेलकट वस्तू नको तुम्हाला डॉक्टर बोल तेलकट एसी या गोष्टीचा डांबर लवकर बरा होईल. काय करू एसी ची झोपत नाही आजकाल. काल पण आम्ही दोन तास झोपलो एसी मध्ये गाडीत जाऊन मस्त सीएनजी संपलं. पेढा घे एसी पेढा का. चला आपण पेढा खाऊ या. त्यातला फेवरेट पेढा माझा कोणचा आहे तो आर एस नाही इकडे. ही नवीन काहीतरी बर्फी आहे मस्त घे एसके बर्फी नवीन. पान बर्फी खुश होईल खा ना. हॅपी दिवाळी. मी पडू तुझ्या पायात. मी पडलं तुझ्या पायात असं काय नाही. बायकोनीच नवऱ्याच्या पाया पडल्या पाहिजे. नवऱ्याने मग कधीतरी बायकोच्या पाया पडा. लोकांना वाटत असेल काय बायकोच्या पाया पडतो. लोक असतात दोन तोंडांनी पण आपल्या मनाने जागा असतात म्हणजे आपल्या ठीक असतात ना. त्यांना लाईफ मध्ये खूप सारा सपोर्ट करावा. जे आपले कटिंग काळ जपतात त्यांना आपल्या खुशीच्या काळामध्ये खूप जास्त जपतात. फायनली भेटलेलो आम्ही सर्व मॅरेज. दादा करा वाट पडा वाट आपण नुसतं फोटो काढायला इकडे हा पण बॅकग्राऊंड काय बोला रेकॉर्ड नव्हतं काय बोलला कॉन्ट्रोवर्सी काय बोलला. उभं राहण्याच्या वय गेली आपण. मग कसली वय पोरं सांभाळण्याची वय फोटो काढायचं आणि घरी जायचं. अपर बघा आमचा शुभम येतात त्याने बोलले तिकडे सो गाईज फायनली घरी आलो. हॉटेलमध्ये जेवण बिवण केलं आणि जरा लवकर आलेलो घरी आणि मोबाईल स्विच ऑफ झालता. तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम करा. इसके तर लय पाय सर्जरी मग दाखवतो मग दाखवू पाय ते पाय तर इसके ते पायची तशी मालिश करून देऊया. ओ माय गॉड बघू इसके खूप मोठा झाला गं पाय तेल.